नमस्कार मैत्रिणींनो, कालच नाच ग घुमा चित्रपट बघितला. चित्रपट अतिशय छान वाटला, पण सहज मनात विचार आला की त्या चित्रपटात जी कामोलीबाई दाखवली आहे वास्तविक जीवनामध्ये आपल्याला का भेटत नाही. म्हणजे इतका मालकिणीचा विचार करणारी, तिच्या घरात नेटानं प्रामाणिकपणे काम करणारी, खरंच अशा कामवाल्या बाया असतात का? आपण त्यांना हवा तेवढा पगार द्यायचा, त्यांनी त्यांच्या वेळेनुसार यायचं. एक माणूस म्हणून त्यांचा आपण विचार करतो, पण त्या बायका करतात का तसा विचार? त्यांना फक्त पैशाची मतलब असतो. कामात त्या इतक्या टंगळमंगळ असतात, आपलं जरासं लक्ष नसलं की नुसतं हात फिरवून निघून जातात. माझ्या घरात ती बाई इतक्या घाईनं काम करते, माझ्या चपातीचं पीठ मळेपर्यंत ती कपडे धुवून वाळतसुद्धा घालते. मी ब्रश करेपर्यंत तिचं झाडू मारून, लादी पुसून, लादीचा कपडा वाळत घालून ती निघण्याच्या तयारीत पण असते. कधी कधी मला वाटतं मी इतकी स्लो आहे का? आणि कामाबद्दल काहीही सांगायला गेलं तर त्यांच्याकडे उत्तर तयार असतं. महिना संपायच्या सुट्टीसाठी पैशासाठी तिच्याकडे प्रत्येक वेळी नवीन नवीन कारणं आणि कथा असतात. वर्षातून दोनदा कपडे, दिवाळीला बोनस, काम झाल्यानंतर गरम चहा आणि नाश्ता तिला हातात हवा असतो. तिच्यापेक्षा जास्त मला माझीच दया येते. कधीतरी थकले तर मला हातात एक चहाचा कप देण्यासाठी कोणी नसतं. मैत्रिणींनो, नाच ग घुमामधली नम्रता संभेराव सगळ्यांना मिळेल का? मला तरी मिळावी हीच एक सदिच्छा. नाच ग घुमा हा मूलकरणीचंच नाही तर माणुसकीचं मोल सांगणारा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा उच्च मध्यमवर्गीय त्रिकोणी घरात घडते. घरात कामासाठी बाई आली नाही किंवा वेळेवर आली नाही, तिने सुट्टी घेतली तर काय, या आजकालच्या नोकरी करणाऱ्या गृहिणींपुढे पडलेल्या प्रश्नांवर हा चित्रपट आधारलेला आहे. परेश मोकाशी यांची चित्रपट दिग्दर्शित करण्याची आणि हाताळण्याची एक वेगळी हातोटी आहे. हरिश्चंद्राजी फॅक्टरीपासून वाळवीपर्यंत हे लक्षात येतं. आता त्यांचा नवा चित्रपट नाच ग घुमा. मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मुने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, सारंग साठे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. चित्रपटाची कथा उच्च मध्यमवर्गीय त्रिकोणी घरात घडते. राणी म्हणजे मुक्ता बर्वे आणि आनंद म्हणजे सारंग साठे यांना शाळेत जाणारी एकुलती एक मुलगी मायरा, या दोघांनाही नोकरीसाठी जावं लागतं. चिकूला सांभाळण्याचा प्रश्न सोडण्यासाठी 12 तास काम करणारी बाई त्यांना हवी असते. आशाताई म्हणजेच नम्रता समीराव या त्यांच्याकडे येतात, पण त्या वेळ पाळत नसतात म्हणून राणी त्यांना कामावरून काढून टाकते. पण मग राणी आणि आनंदची पंचायत होऊ लागते, मग आशाताईंना परत काम दिलं जातं. आधी वेळ न पाळणारे आशाताई वेळेवर येऊ लागतात. नंतर एके दिवशी एक घटना घडते, त्यामुळे राणी अक्षरशः हाताला धरून तिला बाहेर काढते. या सगळ्यानंतर काय काय घडतं, आशाताई काय वागतात, राणीचं काय होतं, आनंदची भूमिका काय, परेश मोकाशी यांनी आपला टच बाजूला ठेवून सिनेमात काम केल्याचं जाणवतं. ठाण्यात ही कथा घडते, त्यामुळे तिथला वेग हा या चित्रपटाच्या भागाला दिल्याचं दिसतंय. बाई वेळेवर न आल्याने उडणारी तारांबळ, लेटमार्क, नवर बायकोमध्ये होणारे वाद, या सगळ्यावर विनोदी अंगाने चपखल भाष्य करण्यात परेश मोकाशी यशस्वी झाले आहेत. सिनेमातले संवाद ही सिनेमाची एक जमेची बाजू आहे. आशाताईंना ओरडताना चिकूचं शांतपणे आईकडे बघत राहणं, मुलाला तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झाला आहे हे सांगत सारंगचा झालेला चेहरा, आशाताईंना घराबाहेर काढलं जातं तेव्हा दरवाजाबाहेर आशाताई आणि दरवाजाच्या आत राणी यांचे क्लोज, हे सगळं उत्तम झालंय. या सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांचा अभिनय. मुक्ताने बँकेत काम करून घर सांभाळणारी राणी साकारली आहे, जी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आशाताईंवर चिडते, पण तिला आशाताईंची जाणीव आहे. आशाताईंना ती काम करणारी बाई किंवा मोलकरीण म्हणून वागवत नाही, ती त्यांना घरातल्या एक सदस्य आहेत अशा पद्धतीने वागवते. राणी कधीकधी अक्रास्तळेपणाने वागते, यामागे तिचा वरवरचा राग नाही. तिला एक स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यासाठी ती प्रयत्न करत असते. सिनेमाच्या मध्यंतरानंतर एक प्रसंग घडतो, तेव्हा राणी घरी येऊन सगळे ग्लास खाली फेकून देते आणि रडत जे सांगते तेव्हा तिचा स्वभाव उलगडत जातो. वरवर चिडचिड वाटणारी राणी उराशी एक स्वप्न बाळगून आहे, तिला ते आता पूर्ण करायचं आहे. ते पूर्ण होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण होते, त्यातून काय काय गोष्टी घडतात, हा सगळा प्रवासही रंजक झाला आहे. सिनेमात भावखाऊन गेली ती नम्रता. आशाताई या भूमिकेत ती इतकी चफकल बसली आहे की तिच्याऐवजी दुसऱ्या कुणाचाही विचार आपण करू शकत नाही. वाळवीमध्ये नम्रताच्या अभिनयाची खास झलक दिसली होती, पण ती भूमिका छोटी होती.
नाचगघुमाच्या निमित्ताने तिने साकारलेली आशाताई हा तिच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरेल, इतकी या भूमिकेशी ती एकरूप झालेली आहे. मात्र सिनेमातल्या आशाताई तिने ज्या ताकदीने साकारल्यात त्याला जवाबच नाही. जेव्हा हाताला धरून बाहेर काढलं जातं, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगताना तिचा झालेला चेहरा कामावरून काढून टाकलेला असताना चिकूला शाळेत आणायला जाणं आणि राणे दिसल्यानंतर काहीही न बोलता तिथून बाहेर पडणं, राणे आणि तिच्यातले संवाद, वाद, घरकाम करणाऱ्या बसच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या आशाताई, हे सगळं तिनं लिलया साकारलंय. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तिचं हसदमुख राहणं आणि तितकंच नम्र असणं. आशाताईच्या भूमिकेत दुसऱ्या कुणाचाही विचार आपण करू शकत नाही, इतकी नम्रता या भूमिकेशी समरस झाली आहे. मुक्ता बर्वेचे फॅन म्हणून चित्रपट बघायला गेलो तर नम्रताच्या प्रेमात पडून सिनेमा हॉलच्या बाहेर आपण पडतो. त्यामुळे एक चांगला सिनेमा पाहिल्याचं समाधान प्रेक्षक म्हणून आपल्याला मिळतं यात शंकाच नाही.